तो कशा पे पोट्यांनो, माझं नाव आहे शुभम आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। चला सुरू करूया। आजची आपली सगळ्यात पहिली न्यूज आहे बे पोट्यांनो कट अँगलच्या बाऱ्यामध्ये। कट अँगलनं त्यानं आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत तो रेसलिंग करत होता तोपर्यंत त्यानं कोणता रेसलर फेस केला जो सगळ्यात बेस्ट होता याच्या बाऱ्यात कट अँगलनं त्याच्या पॉडकास्टवर माहिती दिली आहे बे पोट्यांनो। तर तुम्ही म्हणता ना जी तो कोणता रेसलर, तर त्या रेसलरचं नाव आहे स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टन। तर तो कट अँगलच्या म्हणण्यानुसार त्यांना रेसलमेनियामध्ये स्टोन कोल्ड सारख्या रेसलरने कधीच फेस केलं नव्हतं। त्याला वाटलं स्टोन कोल्ड एवढा खास नसीन, पण जेव्हा त्यांना स्टोन कोल्ड सोबत रिंग शेअर केला तेव्हा त्याला माहीत पडलं की स्टोन कोल्डची काबिलियत, त्याचा रिंग प्रेझेन्स, त्याच्या रिंगमध्ये मूव करायचे तरीके। म्हणून कट अँगलला आता असं सांगितलं आहे की केविन ओव्हन्सचं काही खरं नाही। केविन ओव्हन्सनं स्टोन कोल्डने रेसलमेनियामध्ये त्याच्या शोवर बोलावलं, जर का केविन ओव्हन्सनं स्टोन कोल्डसोबत जर का वर खाली बोलला तर केविन ओव्हन्सचं काही खरं नाही। स्टोन कोल्ड त्याला स्टनर द्यायसाठी व त्याला फोडायसाठी मागं पुढं पाहणार नाही रे भाई पोट्यांनो, असं त्याचं म्हणणं होतं। आणि मग आता दुसरी अपडेट आहे ब्रॉक लेसनरच्या बाऱ्यामध्ये। ब्रॉक लेसनरने विचारलं का रे बाबा ब्रॉक लेसनर तुम्ही डायरेक्ट रेसलमेनिया 37 नंतर समर स्लॅममध्ये WWE रिटर्न काऊन केला, तर ब्रॉक लेसनरने जास्त टेन्शन घेतलं आहे। ब्रॉक लेसनर सरळ सरळ उत्तर दिलं की पैसा भेटला रे बाबा, दाबून पैसा भेटला ना मला WWE माया डीलमध्ये, म्हणून मी न रिटर्न केलं, नाही तर मला काही शौक नव्हता रिटर्न करायचं। जोपर्यंत ते मला पैसा पुरवत राहतील तोपर्यंत मी WWE असंच परफॉर्म करत राहीन। जोपर्यंत माझा कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड होत राहील, मला चांगला पैसा भेटत राहील तोपर्यंत आपला काही विषय नाही, आपण कधी त्यांच्यासाठी अवेलेबल आहे, फक्त पैसा पुरवा, असं ब्रॉक लेसनरनं WWE मॅनेजमेंटने म्हटलं आहे। पण ब्रॉक लेसनर सारखा सुपरस्टार मला तर वाटत नाही विस मेकमॅन दुसऱ्या कंपनीत जाऊ दे, त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे विस मेकमॅन त्याला आरामशीर पुरवीन काऊन, तर ब्रॉक लेसनर रेटिंग ड्रॉ करू शकते। रेटिंग ड्रॉ करणं म्हणजे पैसा ड्रॉ करणं, ठीक आहे पोट्टे ना। तर आपली पुढची खबर आहे NXTचा फॉर्मर NXT चॅम्पियन ब्रॉन ब्रेकरच्या बाऱ्यामध्ये। तो ब्रॉन ब्रेकरच्या बाऱ्यात अशा खबरा येऊ राहिल्या की तो लवकरच मेन रॉस्टरवर मूव्ह होऊ शकते। म्हणजे कसं जी तर तुम्ही पाहिलं असेल की तो NXTच्या शोवर स्टँड अँड डिलेव्हरमध्ये की रोड ब्लॉक आहे काहीतरी रोड ब्लॉकमध्ये टॉल जिगलरले त्याचा NXT टायटल हरला पाहिजे पोट्टेनं। तर आता रेसलमेनिया विकेंडमध्ये स्टँड अँड डिलेव्हर आहे, तर का त्याच्यात तो चॅम्पियनशिप त्यानं रिगेन केली नाही डॉल्फ जिगलर जोडून। तर तुम्ही असं पकडून चला की ब्रॉन ब्रेकर हा मेन रॉस्टरवर डेब्यू करू शकते, म्हणजे फुल टाईम मेन रॉस्टरवर येऊ शकते। तर तुम्ही म्हणता जे असं कहून त्याला स्पेशल ट्रीटमेंट कहून पोट्टेनं तो स्कॉट स्टायनरचा पोट्टा आहे ना, ते स्कॉट स्टायनरचा पोरगा आहे हा असं म्हणतात। स्कॉट स्टायनरचा पोरगा पक्का माहीत नाही, पण स्टायनर परिवारामधून येते रे भाई पोट्टा हा। तर कसं काका मामाचं पोट, काका मावसाचं पोट असतं की पोट्टा समजतात आपलं स्वतःचं, ठीक आहे। तर अशा खबरा येऊ राहिल्या ब्रॉन ब्रेकरच्या वर। जर का त्याने NXT टायटल जिंकला तर समजून घ्या त्याचा NXT रन थोडा असा लंब चालणार आहे, पण जर का नाही जिंकला तर तुम्ही त्याला रेसलमेनियानंतर मेन रॉस्टरवर पाहू शकता रे भाई पोट्टा, ठीक आहे। तर आपली पुढची अपडेट आहे मॅट रिडलच्या बाऱ्यामध्ये। तर रिडलनं डबल कमेंट केल्यानंतर पोट्टेनं ब्रॉक लेसनरचा केला, त्यानं असं म्हटलं की त्याला ब्रॉक लेसनरसोबत मॅच पाहिजे म्हणजे पाहिजे काऊन, तर एलिमिनेशन चेंबरमध्ये जेव्हा ब्रॉक लेसनरसोबत त्यानं रिंग शेअर केली तेव्हा त्याला असं वाटलं की मला या ब्रॉक लेसनरसोबत सोलो मॅच पाहिजे, पण WWE त्याची विश काही ग्रँट केली नाही। पण आता त्याचं म्हणणं आहे मॅट रिडलचं की ब्रॉक लेसनरसारख्या सुपरस्टारसोबत त्याला सिंगल मॅच पाहिजे। आणि मॅट रिडलनं पहिले पण कमेंटा केलेल्या आहेत ब्रॉक लेसनरच्या बाऱ्यामध्ये, पब्लिकमध्ये जो जो कमेंटा केलेला आहे की त्याला ब्रॉक लेसनरसोबत मॅच पाहिजे, तो ब्रॉक लेसनरला रिटायर करू इच्छिते, म्हणजे त्याला ब्रॉक लेसनरसोबत मॅच करून ब्रॉक लेसनरला रिटायर करायचं आहे। आणि गोल्डबर्गच्या बाऱ्यामध्ये त्यानं अशा सेम कमेंटा केलं होतं की त्याला गोल्डबर्गले बी रिटायर करत आहे, पण काय रोमन रेंजनं एलिमिनेशन चेंबरमध्ये गोल्डबर्गचं काही खरं ठरवलं नाही, त्याचं टपलं पडलं, त्याची गच्ची दाबली लय काय काय केलं रे भाई पोट्टेनं, ठीक आहे। तर आपली पुढची अपडेट आहे काय अपडेट आहे तर रोमन रेंजच्या बाऱ्यामध्ये। तर खबरा आता अशा येत आहेत की अंदरून WWE सोर्समधून WWE रोमन रेंजने नेक्स्ट रॉक बनवायचा प्लॅन करत आहे। तुम्ही म्हणता जी नेक्स्ट रॉक कसं जे, तर आता तुम्ही पाहू शकता रेसलमेनिया 38 नंतर जर का रोमन रेंजनं टायटल ड्रॉप केला ब्रॉक लेसनरले, जर का केला तर, जर का नाही केला तर रोमन रेंज हिलच राहील, जर का टायटल ड्रॉप केला
तर रोमन रेन्सचा फेस टर्न होऊ शकते आणि तो डबल ब्रॉक लेसनरवरून टायटल जितीन आणि मग त्याचा फेसच्या तोरवर टायटल रन सुरू होईल रवे पुट्ट्यानं. म्हणजे रोमन रेन्सने डब्ल्यू डब्ल्यू ई ब्रॉक नव्हे रॉकच्या लेवलचं बुक करणार आहे. ब्रॉक सारखं स्ट्रॉंग, रॉस सारखा करिझमॅटिक रोमन रेन्सने दाखवणार आहे. आतापर्यंत रोमन रेन्सने हील टॅक्टिक वापरून सगळ्या मॅचेस जितल्या, पण याच्यानंतर रोमन रेन्स फेस राहील. प्रत्येक फेस टॅक्टिक म्हणजे कोणत्याच मॅचमध्ये चिटिंग होणार नाही रोमन रेन्सच्या, तो त्याचा क्लिअर रिझल्ट निघेल. पण डब्ल्यू डब्ल्यूचे लेजंडनं असं म्हटलं आहे की रॉकच्या लेवलपर्यंत रोमन रेन्सचं पोहोचणं लय मुश्किल आहे भाई पोटर. तर याच्यावर तुमचं म्हणणं काय म्हणणं आहे सांगा, कमेंटा करून सांगा. तर ठीक आहे, तर आपली पुढची अपडेट आहे सेथ रॉलिन्सच्या बाऱ्यामध्ये. तुम्ही मागच्या हप्त्याचा स्मॅकडाऊन किंवा रॉकचा शो पाहिला असेल, त्याच्यात तुम्ही पाहिलं होतं जेव्हा टॅग टीम टायटलचा मॅच सेथ रॉलिन्स आणि केविन ओवन्स हारले होते, तर सेथ रॉलिन्स मुकाट्याने बिना काही म्हणायचा बॅकस्टेज चालला गेला होता. तर असं दाखवू राहिली डब्ल्यू डब्ल्यू की सेथ रॉलिन्सने लय सदमा पोचला. काऊन की त्याले रेसलमेनिया 38 मॅच नाही. आणि तुम्ही रेसलमेनिया 38 मॅच नाही तर सेथ रॉलिन्सने काय केलं, त्याचं ट्विटर अकाउंटवर सगळं ब्लॅक करून टाकलं रे भाई पोट्टेनवर. तर आता सेथ रॉलिन्स कोणाला चॅलेंज करू शकते असे नाही नाव समोर आलं, पण सगळ्यात जास्त रुमर्समध्ये नाव आहे ते म्हणजे कोडी रोड्सचं. तुम्ही कसं असं कसं जी तर सेथ रॉलिन्सचं अजूनही मॅच काही बुक झाला नाही कोणासोबत. जर का कोडी रोड्ससोबत सेथ रॉलिन्सचा मॅच आहे तर म्हणून सेथ रॉलिन्स खेळायचं आतापर्यंत कोणून दिला नाही डब्ल्यू डब्ल्यूनं, मला तर असं वाटतं. तर तुमचं काय म्हणणं आहे, तुमचा काय झागड होत आहे ते मला तुम्ही कमेंटा करून सांगा पण ठीक आहे पोटेन. आणि असा कोणता सुपरस्टार असू शकते जो सेथ रॉलिन्सने चॅलेंज करू शकते, कारण की सेथ रॉलिन्ससारखा सुपरस्टारला जर का रेसलमेनियामध्ये मॅच भेटला नाही तर हा डब्ल्यू डब्ल्यूचा सरळ सरळ मूर्खपणा राहीन रे भाई पोट्टायनो. ठीक आहे, तर आपली पुढची अपडेट आहे जेफ हार्डीच्या बाऱ्यामध्ये. तर जेफ हार्डीनं कालच्या एई डब्ल्यूच्या डायनामाइटच्या शोवर आपला डेब्यू केला. तर तुम्ही तो कालचा शो पाहिला असेल ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो मेन म्हणजे डेब्यू केला तर ठीक आहे, पण म्युझिक आहे हार्डी बॉयचंच प्ले झालं जे डब्ल्यू डब्ल्यू ईची प्रॉपर्टी आहे. तर एई डब्ल्यूनं त्याच्यावर क्लिअरन्स देताना असं म्हटलं की डब्ल्यू डब्ल्यूनं ते म्युझिक कॉपीराईट क्लेम म्हणजे त्यांच्या डब्ल्यू डब्ल्यूच्या नावावर नव्हतं. मग आता ते म्युझिक आम्ही जेफ हार्डीच्या नावावर रजिस्टर केलं आहे, तर जेफ हार्डी कोणत्याही कंपनीत जाऊन ते म्युझिक वापरू शकते. तर तुम्ही हार्डी बॉयचं ऑफिशियल म्युझिक ऐकलं असेल जर ढेन 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 वाजते, तेच म्युझिक एई डब्ल्यूमध्ये प्ले झालं. तर जेव्हा मॅट हार्डीवर अंदराजेन प्रायव्हेट पार्टी अटॅक करत होते तेव्हा जेफ हार्डीचं तिथं एई डब्ल्यूमध्ये डेब्यू झालं आणि त्यानं त्याच्या भावाला वाचवलं आणि 2-3 मूव्हही दाखवले रे पाहिजे, जसं की ट्विस्ट ऑफ फेट, स्वेन टाउन बॉम्ब टॉप रोप वरून. आणि त्यावेळेस भेटांनो क्राऊडचं रिॲक्शन पाहण्यालायक होतं ना पोट्टेनो. जर का तुम्ही लाईव्ह शो नशीन पाहिला तर मी तुम्हाला रेकमेंड करतो, यूट्यूबवर व्हिडिओ आलेला आहे एई डब्ल्यूच्या इकडून, तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जो. ठीक आहे, तर आपली पुढची अपडेट आहे असे कोणते 5 सुपरस्टार आहेत जे जर का रोमन रेन्सनं डब्ल्यू डब्ल्यू रेसलमेनिया 38 टायटल रिटेन केला, नवीन युनिफाईड चॅम्पियन बनला, तर रोमन रेन्सले चॅलेंज करू शकतात रे भाई पुट्टेडो. म्हणजे जर का रोमन रेन्सनं प्रॉब्लेसनं क्लीन बीन केलं आणि टायटल जितला, दोन्ही टायटल मर्ज करून एक सिंगल टायटल बनवला दोन्ही ब्रँडचा, रॉचा सुपरस्टार रॉचा स्मॅकडाऊनचा, तर कोणते सुपरस्टार रोमन रेन्सले चॅलेंज करू शकतात. तर सगळ्यात पहिला सुपरस्टार येते सेथ रॉलिन्स. काऊन म्हणसान रे पोटेनो, तुम्ही म्हणसान काऊन, तर तुम्ही पाहू शकता काऊन पाहू शकता, तर आपण ते पुढच्या व्हिडिओत पाहू. ठीक आहे, तर नेक्स्ट सुपरस्टार येते बॉबी लॅशली. बॉबी लॅशलीले इंजरी ज्यांना त्याचा टायटल गमवावं लागला ठीक आहे, म्हणून तुम्ही चॅलेंज करू शकते. तर त्याच्यानंतरचा सुपरस्टार येते जॉन सीना. आता डब्ल्यू डब्ल्यू एक सरप्राईज पुट करायसाठी मी जॉन सिनाचं रिटर्न करू शकते रे भाई पोट्टेनो. तर तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतरचा सुपरस्टार येते कोडी रोड्स. कोडी रोड्सचे तसे बी रुमर चालूच आहेत की तो डब्ल्यू डब्ल्यूमध्ये डेब्यू करू शकते, पण मला तर असा एक सुपरस्टार वाटते की रेसलमेनियानंतर त्याचा हा म्युझिक प्ले झाला पाहिजे, जसं की हे म्युझिक जर का हे म्युझिक प्ले झालं आणि रॉकनं येऊन रोमन रेन्सले कन्फर्ट केलं ना पोट्ट्यानं, तर रेसलमेनिया 38 हिस्ट्रीतली सगळ्यात मोठी रेसलमेनिया राहील. आणि रॉक वर्सेस रोमन रेन्सची फ्यूड या रेसलमेनिया 38 रेसलमेनिया 39 बुक करता येईल रवी पोट्टेनो. म्हणजे किती मोठी फ्यूड राहील, फ्यूड ऑफ द डेकेड राहील. तर ठीक आहे, तर पोट्ट्यानं हे तर आपल्या सगळ्या आजच्या आपल्या अपडेट्स. जर का तुम्हाला माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटा मारून सांगत जावे पोट्ट्यानं चॅनल कसं वाटलं, व्हिडिओ कसे वाटले. करा सबस्क्राईब, दाबा ते लाल बटन, करा पांढरं पटकन, तुम्हाला माहिती दबलं पाहिजे.